बातमी पुढची पुण्यातली आहे. हेल्मेट सक्तीला 10 दिवस पूर्ण होत असल्यानं आज शिवसेनेनं काढलेल्या अंत्ययात्रेनंतर आता हेल्मेट सक्तीचा सर्वपक्षीय 10वा वैकुंठामध्ये करण्यात आलाय. अगदी हेल्मेटच्या पितरांना शांतता मिळावी म्हणून दारूच्या बाटलीत चहाचं पाणी ठेवून निषेध करण्यात आलेला आहे. आणि थेट जाऊयात पुण्याला. आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. वैभव, आपण बघतोय 10 दिवस झालेले आहेत, मात्र पुणेकरांची हेल्मेट सक्ती विरोधातली आंदोलनं काही थांबताना दिसत नाही आहेत आणि पुणेकरांनी मनावर सुद्धा काही घेतलेलं दिसत नाही आहे. मार्गानं नवनवीन आंदोलन करून या हेल्मेट सक्तीला विरोध करायचं काम हे सुरूच आहे. आधी अंत्ययात्रा काढली गेली, मग 4 दिवसांचा दुखवटा पाळला गेला आणि त्यानंतर आज वैकुंठात चक्क हेल्मेटचा 10वा घालण्यात आलाय. इथं दारूच्या बाटलीमध्ये चहाचं पाणी ठेवण्यात आलंय. ढोकळा, फरसान, कुठलीही गोष्ट घ्या पण हेल्मेटची पित्र शांत करा आणि हे हेल्मेट सक्ती रद्द करा असं म्हणत काही वेळापूर्वी शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी कडू घास काढायसाठी चक्क बुंदी वाटली इथं. कदाचित या वैकुंठाच्या इतिहासात आनंदात होणारा हा पहिलाच 10वा असेल. आपण बघितलं ही दृश्य आहेत. 10वं जे आहे ते हेल्मेटचं घातलेलं आहे. हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीनं एक अंत्ययात्रा काढलेली आहे आणि हेल्मेटचं 10वं केलेलं आहे. क्रियाकर्म जे आपण म्हणतो त्याला हेल्मेटचं केलेले आहे. पुण्याच्या वैकुंठभूमीमध्ये हा कार्यक्रम साजरा केला आणि त्याचबरोबर मुंडनसुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मी पुन्हा एकदा जातोय, आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. वैभव, वैकुंठाच्या इतिहासात संदीप हा पहिलाच 10वा असेल जो आनंदात साजरा केला जातोय. शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर आहेत, अत्यंत आनंदानं ते बुंदी वाटतायत इथं कडू घास काढायसाठी. त्यांना विचारूया इतका तीव्र विरोध करायचा हेल्मेटला कारण काय? अगदी तुम्ही 10वा घातला, दुखवटा पाळलात, अंत्ययात्रा सुद्धा काढलीत आणि आता बुंदी वाटताय. हेल्मेटच्या पित्रांना शांती मिळावी म्हणून तुम्ही दारूच्या बाटलीत चहाचं पाणी ओतून आणले, हा सगळा नेमका काय प्रकार आहे? मगाशी मी सांगितलं, हिंदू धर्मामध्ये त्याचा दशकीय विधी, त्याचा 13वा, त्याचा 14, त्याचा महिना हे घालावं लागतं. त्याच्यातला हा दुसरा कार्यक्रम आहे आणि दुसऱ्या कार्यक्रमामध्ये हे आनंदी आम्ही आहोत असं नाही, उलट सगळे पुणेकर आज दुःखी आहोत. परंतु किती दिवस दुःख पाळायचं म्हणून बुंदीचं जेवण, बुंदी हे लोकांना गोडधोड खावा घावं लागतं, कडू घास काढावा लागतो. ही आमची संस्कृती आहे. या संस्कृतीच्या माध्यमातून पुणेकरांना हेल्मेट नको, पुणेकरांना बिलकुल हेल्मेट नको, पुणेकरांना बिलकुल हेल्मेट नको, त्याच्यासाठी आज आम्ही दशकीय विधी घातलेला आहे. हा इंडियातली सरकारला इशारा आहे. इंडियातली पोलिसांना आम्ही सांगतोय, कळवतोय, हे नम्रपणे सांगतोय. ह्याच्यामध्ये अजून तीव्रता वाढणार आहे की बाबा रे तुम्ही DPची अंमलबजावणी करा, पुण्यातले रस्ते मोठे करा, सगळं शहर मोठं करा, ट्रॅफिक मुक्त पुणे करा, गाड्यांचा वेग वाढू द्या आणि मग तुम्ही सक्ती करा. आमचं काही म्हणणं नाही, आमचा हेल्मेटला विरोध नाही पण पुण्यात विरोध आहे. म्हणजे जिथं रस्तेच 10 लहान आहेत, जिथं 10-10 स्पीडनी जाती गाडी, जिथं 15 स्पीडनी, 20 स्पीडनी काय अपघात होणार आहे? माणसं स्वतःची काळजी घेतो ना. मी काळजी हा 10वा आपण कशाची तुम्हाला सांगतो. मी एका वर्षामध्ये पुण्यात 268 लोकांचा रस्त्यावरती अपघाती मृत्यू झाला, त्याच्यातली 170 जण ही 2-व्हीलर चालवणारी होती आणि त्यापैकी 162 जणांच्या डोक्यामध्ये हेल्मेट नव्हतं. खरं तर हे 162 जणांचे मृत्यू, हे 162 परिवार उजाडून गेले, त्या परिवारांचं दुःख किती आहे हे आपण समजू शकतो. आणि या अशाच पद्धतीनं यापूर्वी सुद्धा सातत्यानं अनेक वर्ष हेल्मेट सक्तीला विरोध होत होते. दरवर्षी या अशाच पद्धतीनं साधारण 200 आसपास तरुण मुलं किंवा वयस्कर सुद्धा, घरातला कर्ता पुरुष, या अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडतोय. असं वाटत नाही का कधीतरी हेल्मेट विरोधी कृती समिती म्हणून किंवा राजकीय कार्यकर्ता म्हणून या मृत्यूंना, ज्यांनी हेल्मेट घातलेलं नव्हतं त्याला आपणही जबाबदार? खरं तर मृत्यूला तुम्ही आम्ही जबाबदार असायचं काही कारण नाही. जे सरकार आहे, रस्ते मोठे असते तर अपघाताचं काही कारण नव्हतं आणि जे कुणी ह्याच्यामध्ये मयत पावलेले आहेत त्याच्याबद्दल तीव्र दुःख आम्हाला आहे, सगळ्यांनाच आहे, अख्या पुणेकरांना आहे. पण त्यांना मी श्रद्धांजली वाहतो, त्याचबरोबर लाखो करोडो पुणेकर बिगर हेल्मेटचे सुखाने घरी गेलेत